जावा तुमचे तुमचे लेख। अरे सकाळ तर काय माझ्यावर आरोप करायला सिबिल का? मला सगळ्यात आई गोड गोड म्हणत्यात, चांगला दादाचा विचार चांगला आहे, दादा चांगला आहे म्हणत्यात, म्हणून तू असं करायलेस काय? हॅलो नमस्कार, मी सोनाली। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। माझी मेहंदी बघा ही जी मेहंदी आहे ही किट्टून काढलेली होती झोपल्यानंतर, माहित नव्हतं। हात इकडं इकडं सगळीकडे नाचवलाय, बऱ्याच जागी मला मेहंदी लागलेली होती पण मी सगळी घासून काढली, कारण चेहऱ्यावरची मेहंदी एवढी काही उठत नाहीये, जशी हातावर उठते तशी उठत नाहीये। आई आलेली आहे चहा घेऊन। काय म्हणतील आई? सगळ्या लेकीन माझ्या चहा प्यायला। पनीर कोफ्ता रेसिपी, खूप दिवसातून पनीर ची रेसिपी मी बनवत आहे। आता आई आलेली आहे म्हणलं चला बनवूया। ह्यांचं खाणं कसं आहे माहितीये का ताईनो? साधं सिम्पल, एकदम नुसतं आपलं भाजी चटणी ठेचा असलं खाणं यांचं। बाकीचं काय आपलं जर केलं आणि बनवून दिलं तर ही लोक काय म्हणतात माहितीये का, ते काय आंबट चिंबट लागतंय, असं लागतंय तसं लागतंय। त्यामुळे मग मी हे लोक आले की जास्त अशा रेसिपी नाही बनवत, कारण त्यांना तेवढी आवड नाहीये। तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ताईनो। जर व्हिडिओ आवडला तर पूर्ण बघा, जर आवडला तर तुम्ही लाईक जरूर करा। नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। काल ना जो व्हिडिओ आलेला होता, कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या भरभरून प्रेम देण्यात आलेलं आहे, कारण मी तुम्हाला काही सजेशन मागितलेलं होतं ते अगदी तुम्ही व्यवस्थित दिलेलं आहे। आता त्या ज्या कमेंट आलेल्या होत्या त्या प्रतीक्षानं पण वाचलेल्या आहेत। बऱ्याच ताईंनी सल्ला दिलेला आहे की बाबा तुझ्या लग्नातली जी साडी आहे ती आठवण म्हणून ठेव ताई, त्याला काही करू नको, आधीमधी नेसत जा किंवा तुझी आठवण म्हणून ठेव। आणि बऱ्याच ताईंनी सांगितलेलं आहे की त्याचा किट्टोला छानपैकी असा ड्रेस होईल असा शिवून घे, वन पीस घे, घागरा घे, खूप सारं ज्यांना ज्यांना जे जे योग्य वाटलं। आणि एक तर ताई म्हणली की ताई तू जवळ असती तर मी तुला अगदी बनवून दिलं असतं, तर खरोखर तुमचे मनापासून आभारी, खूप 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 भरभरून प्रेम दिलं। त्याचबरोबर सागरच्या मुलांना, फॅमिलीला, सर्वांना तुम्ही भरभरून प्रेम देता, म्हणूनच मी कायम म्हणत आलेली आहे की तुम्ही मलाच नाही तर व्हिडिओमध्ये जो येतो व्यक्ती त्या व्यक्तीला तुम्ही अगदी भरभरून प्रेम देता, आपलेपणा देता, त्यासाठी तुमचे मनापासून आणि हृदयातून आभारी। पण एक कमेंट अशाही होत्या की प्रतीक्षा जी आहे ती शिलाई किती घेते? तर आतापर्यंत जेवढे जेवढे तिने माझे ब्लाऊज शिवलेले आहेत, खूप सारे शिवलेले आहेत, कारण तुम्ही 2 वर्ष बघताय मी प्रतीक्षाकडेच ब्लाऊज शिलायला म्हणजे शिवायला टाकते, तर 150 रुपये शिलाई ती घेते। मग त्याच्यामध्ये अस्तर वगैरे तिचाच असतो, लेस वगैरे ती तिच्या हिशोबाने तिला जेवढ्या लावटील तेवढ्या लावते। पण यावेळेला आता मी खूप सिम्पल असे तिला सांगितलेले आहेत, एकदम साधे, कारण तुमच्या खूप जणींच्या कमेंट होत्या आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता की एखादी गोष्ट सांगता तेव्हा खरंच ती तुम्ही अनुभवलेली असता म्हणून सांगता। त्यामुळे तिला मी ते सांगितलेलं आहे की डिझाईन वगैरे नसो। आता बाहेरच्या जागी बघायला गेलं तर डिझाईन जर वाढली तर पैसे वाढतात, बरोबर, त्याला वर्क जर वाढलं तर पैसे वाढतात। पण माझे आत्तापर्यंत जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत प्रत्यक्षानं, त्याला किती डिझाईन केल्या, किती वर्क आहे याचा तिनं कधीच ही केलेलं नाही, तिनं फक्त आणि फक्त 150 रुपये शिलाई। आता तुमच्याकडे किती आहे काय आहे सांगा। मी जी आत्ता रेसिपी बनवत आहे ती कोणती आहे तर पनीर कोफ्ता जो आहे तो बनवत आहे। खास म्हटलं चला आईला दाखवूया की बाबा कशा पद्धतीने बनवली जाते आणि चव कशी असते। पनीर खिसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, त्याचबरोबर पिझ्झावरती जे आपण टाकतो ते घातलेलं आहे, चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि फक्त 2 चमचे मैदा घातलेला आहे। आलं लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता आणि आमचूर पावडर घातलेले आहे। आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही लिंबू जे आहे ते पिळून घालू शकता। आणि आपले ठरलेले सगळे मसाले, धणा पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिरची पावडर, घरचं काळ तिखट, हे सगळं आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे। आणि याच्यामध्ये पिझ्झा मिक्स जर तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, स्किप केला तरी पण चालेल, कारण ऑलरेडी याच्यामध्ये ना जास्तीत जास्त फ्लेवर जो आहे तो पनीरचा, त्याचबरोबर कांदा एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आमचूर पावडर, एवढंच येणार आहे, बाकी तुम्ही टाका न टाका। खूप सोपी रेसिपी आहे, पनीरसुद्धा घरच्या घरी तुम्ही काढू शकता। हे जे पनीर आहे माझं ते सगळं घरचं आहे। खूप साऱ्या ताईंनी जेव्हापासून सांगितलं की तू शक्यतो विकतचं पनीर आणू नको, तेव्हापासून मी विकतचं पनीर बंद केलेलं आहे। कधीतरी इमर्जन्सी लागलं तर आणते पण मी घरचंच पनीर काढते। मध्यंतरी जेव्हा मामा आलते ना तेव्हा मी फुल स्वयंपाक बनवलेला, 2-3 भाज्या बनवलेल्या होत्या, चपाती वगैरे, खीर असं काय काय बनवलेलं होतं। तर त्यावेळेला मला अशा कमेंट आलेल्या होत्या की प्रत्येक वेळेला हा स्वयंपाक बनवण्यापेक्षा कधीतरी पाहुण्यासनी म्हणजे आपण पावभाजी खातो किंवा मिसळ खातो आणि बरंचसं त्यांनी मला सुचवलेलं, तर ते तर कधीतरी बनवत जा पाहुण्यांसाठी। तर तुम्हाला खरं सांगते की आपल्या घरी जेवढे येणारे पाहुणे आहेत ना त्यांना, आता गावाकडचे सांगते की जेवढी येतात त्यांना ना चपाती, भाजी
अशा पद्धतीने जेवण लागतं। जर तुम्ही अशा पद्धतीने जर इतर काही बनवलं, मग पावभाजी असू दे, मिसळ असू दे, सगळ्या स्वयंपाकाला तेवढाच टाइम लागतो बरोबर। सगळं जर तुम्ही बनवलं तर तुम्ही आळशी स्त्रीमध्ये जाणार, एवढं मात्र खरे आहे की बाबा आळशी होती म्हणून एवढ्यावरती भागवलं। पण जर तिथंच तुम्ही अगदी साधी आणि चपाती भाजी जर दिली तर ती मनसोक्त खाऊन आणि वरनं चांगलं म्हणून जाणार आहेत। आता ही पद्धत गावाकडे आहे। तुम्ही जर नवीन जुनं असं छोटं पोटं जर काही केलं तर त्याला लगेच म्हणणार आहेत की आळस आहे म्हणून, आणि जेव्हा चपाती भाजी करचाल तर तेव्हा लगेच म्हणणार आहेत की हां पोट भरून आम्ही जेवलो। आता हे कुणाकुणाकडे आहे सांगा, म्हणून मी पाहुणा बघून स्वयंपाक करते। त्याच्या मागं कारण तेच आहे की कोणाला काय आवडतं याचाही विचार करणं गरजेचं आहे। हां आपल्या ओळखीतलं नसतील तर ठीक आहे बाबा की बाबा त्यांना आवडत नाही आहे, पण आपल्या ओळखीतले आहेत किंवा आपले घरातले आहेत, आपले पाहुणे आहेत आणि आपल्याला कळतं कुणाची आवड काय आहे, त्यांच्या आवडीनुसारच मला असं वाटतं की स्वयंपाक बनवावा। आपण आपल्याला किती वेळ लागतो किंवा आपल्याला सोपं काय किंवा आपल्याला काय आवडतं हे न बघितलेलं बरं। पनीर कोफ्ता बनवत आहे तर त्याच्यासाठी मसाला, कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो एवढं घेतलेलं आहे। नाश्ता तुमच्या दादाला आणून दिलेला आहे। तोंड बघा कसं केलेलं आहे, अक्षरशः असे विचित्र तोंडाची रिॲक्शन होते, म्हणून मी आता इथं कॅमेरा सुरू केला आहे। हा कट करा, कॅमेरा समोर कट करा, कॅमेरा समोर खावा खावा ना। हा आता कसं कसं केलं त्या कॅमेऱ्यात कॅप्चर झाले। आता बंद केलाय मी, तिकडे होतं चालू, त्यात कसं तोंड केलं मी, कसं तोंड चालवलं, कसं ओरडला, कसं खिकसला दूध मग कट करा बघू माझ्या पुढं। चला 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 चला, मला खायला घालताना किती छळ आहे, खायला घालताना पद्धत आहे ना त्याला खायला घालायची, पण हे 300 ml दूध, त्यात 200 ग्रॅम पावडर। हा 200 ग्रॅम, अरे वा, म्हणजे पाव किलो, म्हणजे माझ्या अंदाजे माझा जो डबा केलेला आहे ना तो माझ्या अंदाजे 4 दिवस संपाय पाहिजे। माणसानं खायचं का पोटावर बांधायचं, दोन्ही पण करायचं बर झालं ना। आणि त्यात हे अप्पल आणले, अरे मी हे नाही खाऊ दे म्हणून आणते की माझ्याच ओरावर बांधायला। काय व्हायला लागलंय, पुटू पुटू लावलंय तिकडे स्वयंपाक करायला लागलाय मी, आणि बारीक बारीक टोमणं मारायला लागलाय। कोण तुला? हा कोण? हा तुम्ही तुम्ही त्या मोबाईलचा आवाज बंद करा। नाही काय बोलला ते सांगा, पुटू पुटू काय बोला, किरी किरी लावलंय। कोण तुम्ही? तुम्ही तुला काय सकाळ सकाळी काय वाद घालायचं आले काय? काय झटका झटका? नाही मला तिकडे ऐकू यायला लागले, पटा पटा तोंड वाजवायला लागलाय। माझ्या नावाच चालू आहे उदो उदो। कोण म्हणते ते? मी म्हणते। आम्ही काय बोललो? साक्षीदार ना दीदी, मान कशा आलं ते म्हणले हसू आलो। एखाद्या नाही एखाद्या माणसाला नाही फासावर चढवायला रिकाय मिळते ऐकू येत होत काय काय बोलत होत ग, चू 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 सांग सांग। आईनं काय केलं माहितीये, साडीचं दोरू निघायला गेलं, तिने साडी काय करायला साडीच कपाडून, म्हणून मी पप्पा नाही सांगितलं। पप्पा म्हणाले एक तरी शाणे का त्यांच्या घरात काय बोलतो माझ्या समोर म्हणले मी साक्षीदार माझी खरोखर फिर्यादी ही साक्षीदार आहे की नाही, एक नंबरचा काय तिला म्हणत होतो पप्पा मी काय बोललो का, तिने नाही म्हणे सुन हो म्हणते दर्ग पिले काय ग पिकी पिकी मला नाही आवडत, मला नाही आवडत ते दूध थोडं अर्ध दिलाय म्हणून मी माझ्या माझ्या मध्ये नाही तुझं खाणं खाऊनच नाही मी आजारी पडले का एवढ्या हेल्दीची मला सवय नाही ग। तर आता जे तुम्हाला दृश्य दिसलेलं आहे हे रोज सकाळी आपल्या घरामध्ये असतं, रोज ठरलेलं आहे
जेव्हा दुधाचा ग्लास आणि त्याच्यामध्ये ती पावडर पुढे येते त्यावेळेला तुमच्या दादाची रिॲक्शन अशीच असते. आज म्हणलं चला कॅमेऱ्यापुढं आपण शेअर करूया. बघितलेलं आहे आणि एखादं फळ जर दिलं तर त्याहून अधिक असतं. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की ताईनो हेल्दी खावं, कारण मी आज सकाळीच बघा शॉर्टला एक व्हिडिओ टाकलेला आहे दादाच्या कामाचा. जर तुम्ही कामं पाहिली ना तुमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल अशा पद्धतीचं, अक्षरशः ओझ्याचं, रिस्की, उंचीवर आणि कष्टाचं अशी कामं असतात. आणि कुठेतरी एक आपली जबाबदारी असते, कारण का परिवाराची जबाबदारी, घरच्यांचं सगळं बघायचं असतं, खूप सारी स्वप्न असतात. या ह्याच्यामध्ये ना एखादा जो पुरुष असतो ना तो स्वतःला ओतून देतो. आणि याच्यामध्ये जर आपण नुसतं जर खाण्यापिण्याची जरी काळजी घेतली तरी ती व्यवस्थित काम करतील किंवा त्यांची तब्येत व्यवस्थित राहील. आता माझं म्हणणं असं आहे, पण मी या गोष्टीला कधीही जुमानत नाही, रोज ठरलेलं आहे, मी माझंच म्हणणं खरं करते ताईनो. एवढं मात्र आहे, खाऊ घालते मग ते कशाही पद्धतीनं असू दे. काय म्हणाला, काय म्हणाला आता, काय म्हणलं आईला, घेऊन जावा तुमची तुमची लेख. सकाळ सकाळून किती सरड्याचं सारखं व्हायला लागलाय, तुम्ही रंग बदलायला लागलाय. मला सगळ्यात आई गोड गोड म्हणत्यात, चांगला दादाचा विचार चांगला आहे, दादा चांगला आहे म्हणत्यात, म्हणून तू असं करायलेस काय? म्हणजे व्हिडिओ मध्ये दाखवून द्यायला दादा किती बिकार आहे. शिव म्हणली का नाही पुराव्याला पुढे? हा दे. ओ म्हणाले विरोधी पक्षच आहे माझा. ताईनो आपला नारळ पुन्हा एकदा उगवलेला आहे. नारळ उगवताना ना एक सुरुवातीला एक मूळ येतं बाहेर, हे इकडून आले आणि कोंब नंतर निघतो. पहिला मूळ दिसतंय, तिथं कुठेतरी असं मूळ येतं, बऱ्याच नारळांचं इथं खाली येत. तर अजून एक नारळ उगवलेला आहे. आता तुमचा दादा कधी लावतात नारळ? मूळ खोडू नको, मूळ मूळ आहे ना ते. नाही कधी लावणार आहे नारळ? न्यू लावायचे आपल्या आपल्या जागेत लावूया का? होय काय, कुठं लावायचे नारळ? आपल्या जागेत जागा नाही का आपल्याला शिल्लक? नाही रस्त्याच्या कडून आपल्या, आपण जे आज आपल्या जागेत येतो घेणार आपल्या घराकडे, तिथं कोपऱ्याने बसायची बाकडी टाकली नाहीत का? हा मग तिथेच लावायची आहे ती. मग ती कधी लावताय? तिथे लावायची केता, लावायची केता. तर आई चपात्या करून घेत आहे, मी माझं भाजीचं काम उरकवून घेतलं. एक डबा पॅक करायचा होता तो करून दिलेला आहे. आता तुमचे दादा चाललेले आहेत घराकडे. आज त्यांनी त्यांचं बँकेचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे त्यांनी थोडीशी सुट्टी घेतलेली आहे, म्हणजे हाफ सुट्टी घेतलेली आहे. तिथून ते जाणार होते, मग सरळ जेवण करून जातील, त्यामुळे त्यांचा काही डबा पॅक केला नाही. मी डायरेक्टली पूजेला बसलेले आहे. आता देवपूजा सुरू आहे आणि मी व्हिडिओचा एंड करते ताईनो. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.